आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिता, म्हणजे तिच्या सोबतचा माणूस अरविंद. अरविंद, जे सिक त्या माणसावर झूम कर. शर्ट मॅच होत आहे. हा अरविंद आहे. म्हणजे हे सगळं संचिता मॅडमने आणि अरविंदने केलं. संचिता मॅडमची आणि माझी काय दुश्मनी आहे? बघा, आपण त्या दोघांना जाब विचारू, पण आता ही वेळ नाही. आणि तिच्याकडे ना ह्याचा पण रिझन तयारच असेल. ऐक, आपण तिला नीट कॉर्नर करू आणि विचारू, पण तू आता जाऊ नकोस. करेक्ट बोलली. अगं स्वानंदी, स्वानंदी, हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का? लाज नाही वाटली तुला? तरी बोल ना काहीतरी. स्वानंदी, अग बर बर, हे बघ, हे बघ, तू शांत हो, आपण बोलूया ना. तू शांत हो आधी. सॉरी, पण मी दमली आज खूप. मला झोपायचंय. आपण झोपायचंय? खरंच झोपायचंय तुला? हे इतकं सगळं केल्यानंतर तुला झोप कशी लागू शकते ग? हा, तुझं मन नाही खात का तुला? तू एक मुलगी आहेस ना? एक मुलगी असून एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू? लाज नाही वाटली का? आनंदी सोड. स्वानंदी, काय झालंय तुला? हा, हे बघ, तू शांत हो आधी. मी म्हणलं ना, बोलूया आपण. आणि मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अग? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी असं काही नाही केलंय. मी तुला म्हणलं ना, आपण यावर बोलू उद्या. गैरसमज झालाय? माझा गैरसमज झालाय. त्या रात्री जेव्हा मी बेशुद्ध होते तेव्हा तू आणि अरविंद त्या खोलीमध्ये मला खेचत घेऊन गेला होता. हा गैरसमज आहे. संचिता, त्या पार्टीच्या रात्री बंद खोलीमध्ये माझ्यासोबत जे काही घडलंय ना, त्याला फक्त तू जबाबदार आहेस. तू जबाबदार आहेस, फक्त तू जबाबदार आहे. आनंदी, स्वानंदी, तुला कोणी सांगितलं हे सगळं? तू ठीक आहेस ना? तुला याबद्दल काही स्वप्न पडलं होतं का? हा, सांग ना, काय झालंय? मला कशाला कोणी सांगतंय? त्या पार्टीच्या रात्री माझ्यासोबत काय घडलं ना, आठवलंय मला सगळं. एवढी नशेत नव्हते मी, थोडीफार शुद्ध होती मला. आणि माझ्यासोबत काय काय घडलंय ना,
सगळं आठवायला लागलंय मला. तुला आठवतंय? हात लावू नकोस. तुला सगळं आठवतंय स्वानंदी? म्हणजे हे सगळं तुझ्या बाबतीत कुणी केलं हे आठवतंय तुला? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. स्वरंदीप, तुझा प्रॉब्लेम काय होता? तुझी प्रेग्नन्सी बरोबर, पण आता तू अबॉर्शन केलंयस ना, मग काय प्रॉब्लेम आहे ग स्वानंदीप? स्वानंदीप, आयुष्यात अशी संधी असा दुसरा चान्स सगळ्यांनाच नाही मिळत, पण तुला तो मिळालाय, हो ना? हा, मला असं वाटतंय या सगळ्याचा तू फायदा करून घ्यावास. कशाला मागच्या गोष्टी उगाळत बसतेस तू? झालं गेलं सगळं विसरून जा, मूव्ह ऑन हो स्वानंदी. हे बघ, रात गई बात गई म्हणायचं आणि सगळं विसरून जायचं, पुढे जायचं आयुष्यात. पटतंय का तुला मी काय म्हणते? रात गई बात गई हे बोलताना तुला थोडी लाज नाही वाटत का? त्या एका रात्री नो मी माझं काय काय हरवून बसली आहे ना याची कल्पनाही नाही तुला. मी माझं शील हरवून बसले, आणि फक्त माझं शीलच नाही हरवलं, माझी आई गेली, मी अनाथ झाले, पोरकी झाले मी. जिथं मी वाढले खेळले त्या घराचं अंगण गेलो, माझं गाव हरवलं, माझी सख्खी बहीण दुरावली, आणि रात गई बात गई म्हणून तू तुझ्या गुन्ह्यावर माती टाकायला निघालीस. संचिता, त्या रात्री जे काही घडलं ते सगळं खरं खरं स्वानंदीला सांग, यातच तुझं हित आहे, कारण स्वानंदीला न्याय मिळालाच हवा. मामी खरंच सांगते हो, त्या रात्री आम्ही सगळेच पार्टीच्या मूड मध्ये होतो, कारण माहोलच तसा होता तिथे.